गेल्या काही दिवसाला गोपनीय माहिती मला मिळाली होती की शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पॅथॉलॉजी लॅबला काही एक्सपायर औषधी किट हे वापरले जात आहे. याची एक्सपायरी डेट जुलै 2022 पासून एक्सपायर आहे. यानंतर वैद्यकीय कायदा असं म्हणतो की या आपण 3 महिन्याच्या आत डिस्पोज केल्या पाहिजे, नष्ट केल्या पाहिजे, वापरल्या तर मुळीच नाही पाहिजे. एवढेच नव्हे तर त्याचा स्टॉक हा स्वतंत्र एका त्याची तो कक्ष स्थापन करण्यात यावा, त्याला ठेवण्यात आल्या पाहिजे. परंतु असं न होता जुलै 2022 पासून ते आजता गया आतापर्यंत प्रथमदर्शनी असं आढळून आलेलं आहे की 10 किट एका किटमध्ये 250 किटचे नग आहेत. म्हणजे टोटल 2500 रुग्णांचे अशा पद्धतीचे सॅम्पल, एखाद्या रुग्णाला एखादी गाठ असेल त्याचं जे निदान करायचं असतं त्यासाठीचे हे सॅम्पल घेतले जातात हे आता आढळून आलेलं आहे. आणि यासोबतच कोविड काळातील देखील अनेक एक्सपायर औषधं या ठिकाणी आढळून आलेले आहेत. यासंबंधी आपण 10 तारखेला माननीय जिल्हाधिकारी महोदय आयुजी प्रसाद साहेबांची प्रत्यक्ष भेट घेऊन गोपनीय तक्रार केलेली होती, कारण की या ठिकाणाहून पुरावा नष्ट करण्याची दाट शक्यता होती. यामुळे माननीय जिल्हाधिकारी महोदय, अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी महोदय यांनी प्रचंड गोपनीयता पाळून आम्ही आज सकाळी माननीय अप्पर जिल्हाधिकारी चव्हाण साहेब यांनी यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान रेड टाकून हे सगळं आता हस्तगत करण्यात आलेलं आहे. ह्या ज्या किट आहेत सर, ह्या आपण नेमकं वापरतो कशासाठी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे जे आपण काही गाठी असतात त्या गाठींची तपासणी करतो, त्या तपासणीच्या स्टेन करण्यासाठी हे सगळं स्टेन आपण वापरलेलं असतो. आणि ते स्टेन NABL च्या नियमानुसार असा नियम आहे की ते जर कंट्रोल लावून तुम्ही त्याचं निदान करू शकत असाल तर ते वापरण्यास काही हरकत नसाल. आणि त्या दृष्टीने आपण ते वापरत आहोत. खूप कमी किट आपल्याकडे त्या शिल्लक आहेत आणि त्या रुग्ण सेवेसाठी आपण वापरणं गरजेचं असल्याकारणामुळे आम्ही ते वापरत आहोत. मी तर आताच 4 महिन्यापासून 2 महिन्यापासून इथे आलेलो आहे. ह्याच्यापूर्वी आपण वारंवार ती रिक्वायरमेंटही प्रशासनाला दिलेली असून त्या किट आजच आपल्याला प्राप्त झाल्या आहेत. आणि असं नाही की त्याचा आपण रुग्णाच्या जीवाशी वगैरे काही खेळतो आहे, ह्याच्यानी रुग्ण निदानासाठी मदतच होणार आहे आणि त्याचा रुग्णाला फायदाच होईल. ह्या कारणाने आपण त्याची पोटेन्सी त्याची कंट्रोल लावून आपण ते स्टेन केलेलं आहे. आणि शेवटी पॅथॉलॉजिस्टला जर ते स्टेनवर काही दिसतच नसेल तर तो रिपोर्टच नाही करू शकत जर ते एक्सपायर असलं तर. त्याच्यामुळे जोपर्यंत ते आपल्याला स्टेन पोटेंट आहे आणि ते स्टेन करतंय तोपर्यंत आपण ते रिपोर्ट केलेलं आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं की ते आउटडेटेड जरी असले त्याच्यावर निदान करता येऊ शकतं आजाराचं? हो सर.